नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण 23 ते 30 एप्रिलपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी आहे. लेक्चरला पुढे जाण्यापूर्वीच मी तुम्हा सगळ्यांना सॉरी म्हणतो आहे, कारण थोडा गॅप पण पडला आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या घरात एक फंक्शन, एक लग्न होतं आणि त्याच्यातच माझे 10-15 दिवस गेलेले आहेत. फायनली 1 मेला लग्न पार पडलं, अगदी छान लग्न झालं आहे आणि आता मी इथून पुढं फ्री असणार आहे. तर तुमच्यापर्यंत दररोज अगदी वेळेवरती लेक्चर घेऊन येईल. तर तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मी सॉरी म्हणतो आहे. डायरेक्टली लेक्चरकडे येऊ. हे लेक्चर बघून झाल्यानंतर ना या लेक्चरचे PDF डाऊनलोड करा. विजन स्टडी 2.0 या ॲपवरून ही PDF डाऊनलोड करा आणि त्याचबरोबर तिथं दररोज करंट अफेअरच्या टेस्ट होतात, तर त्या टेस्ट पण देत चला. डायरेक्टली मुद्द्याकडे येऊ. पहिला प्रश्न बघा. UNFPA नुसार भारताची लोकसंख्या किती कालावधीत दुप्पट होईल असा अंदाज आहे. तर बघा, UNFPA म्हणजे काय? तर युनायटेड नेशन्स फंड फॉर पॉप्युलेशन ॲक्टिव्हिटीज. तर ह्या संस्थेकडून जो एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे त्यानुसार भारताची लोकसंख्या किती वर्षात दुप्पट होणार आहे, किती कालावधीत दुप्पट होईल. तर पुढच्या 77 वर्षांमध्ये आणखीन 144 करोड ही आपली लोकसंख्या वाढेल. म्हणजे आता सध्या जेवढी आपली लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा डबल व्हायला पुढचे 77 वर्ष लागतील असा अंदाज हा UNFPA ने वर्तवला आहे. 2024 एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे ज्याचं नाव आहे इंटरवॉल लाईव्ह थ्रेड्स ऑफ होप्स एंडिंग इनइक्वॅलिटी इन सेक्शुअल अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड राईट्स. असा एक अहवाल आहे आणि त्या अहवालामध्ये असं सांगितलं आहे की भारताची लोकसंख्या ही 77 वर्षांमध्ये दुप्पट होईल. आता भारताचं 2011 नंतर 2021 अजून सेन्सस आलेलं नाही आहे, आपली जनगणना झालेली नाही आहे. बऱ्याचशा कारणांनी ती पुढं ढकलण्यात आली. तर पहिल्यांदाच असं प्रकारे झाले की 3 वर्ष होऊन गेले तरी जनगणना झालेली नाही आणि 2024 आत्ता तरी जनगणना होणं किंवा त्याच्या रिलेटेड पॉसिबिलिटीज नाही आहेत, कारण ऑलरेडी आपलं इलेक्शन इयर आहे आणि सगळ्या यंत्रणा याच्यामध्ये बिझी असतात. बहुतेक जनगणना ही 2024 शेवटाला सुरू होईल आणि साधारण 1 वर्षाचा कालावधी लागतो आणि 25 आपल्याला आकडेवारी आलेली दिसू शकते. पण 2011 जनगणना एवढी महत्त्वाची आहे ना की त्याच्यावरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेत. इथं काही महत्त्वाचे मी हायलाइटेड पॉईंट सांगणार आहे. जागतिक स्तरावरती भारत हा लोकसंख्येबाबतीत पहिल्या क्रमांकाचा देश आहे. 144.17 कोटी एवढी आपली लोकसंख्या आहे. चीन दुसऱ्या क्रमांकावरती 142.5 कोटी. आता ही आकडेवारी बाहेरच्या सर्वेजनुसार आहे, भारत सरकारचा ऑफिशियल आकडा हा नाही आहे. ठीक आहे, 2011 जी आपली लास्ट सेन्सस झालेली आहे त्याच्यानुसार 121 कोटी लोकसंख्या आपली होती आणि भारतातील 24% लोकसंख्या ही त्या आकडेवारीनुसार 0 ते 14 या वयोगटामध्ये येत होती आणि त्यानंतर 17% लोकसंख्या ही 10 ते 19 या वयोगटामध्ये येते. हे पर्सेंटेज लक्षात ठेवायचे, याच्यावरती क्वेश्चन येईल. 10 ते 24 या वयोगटातील लोकसंख्या ही 26% एवढी आहे, तर 15 ते 64% वयोगटामध्ये 68% भारताची लोकसंख्या येते. हे 2011 डेटाच मी तुम्हाला सांगतो आहे. भारतातील लोकसंख्येपैकी 7% लोकसंख्या 65 किंवा त्याहून जास्त वयाची आहे. पुरुषांचं आयुर्मान हे 71 वर्ष आणि महिलांचं आयुर्मान हे 74 वर्ष हे आपल्या या सेन्ससमध्ये सांगण्यात आलेलं आहे. या युनायटेड नेशन्स फंड फॉर पॉप्युलेशन ॲक्टिव्हिटीजच्या अहवालानुसार 2006 ते 2023 दरम्यान भारतात बालविवाहाचं प्रमाण हे 23% होतं असं सुद्धा या अहवालामध्ये दिलं आहे. मेजॉरिटी 2019-20 हे किंवा 2020-21 जे कोविड इयर होतं त्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण जास्त वाढलं होतं असं पण या अहवालामध्ये दिलं आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला युनायटेड नेशन्स फंड फॉर पॉप्युलेशन ॲक्टिव्हिटीजचा अहवाल समजला असेल. 1967 ही संस्था फॉर्म करण्यात आली होती आणि याचं ऑपरेशन हे 1969 स्टार्ट झालं. आता तुम्ही जर गुगलला सर्च केलं UNFPA लॉंग फॉर्म काय, तर कधी तुम्हाला युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड असं सुद्धा दिसणार आहे, कारण याच संस्थेचं पुढं जाऊन 1987-88 याचं नाव बदलण्यात आलं आणि युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड असं नाव झालं आहे. मात्र याचा लोगो वगैरे सेम आहे, UNFPA त्याच्या लोगोमध्ये आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. जगातील पहिल्या मिस AI सौंदर्य स्पर्धेची घोषणा कोणी केली? तर मिस AI या सौंदर्य स्पर्धेची घोषणा ही वर्ल्ड AI क्रिएटर्स अवॉर्डनी केलेली आहे. म्हणजे पहिला पर्याय वर्ल्ड AI क्रिएटर अवॉर्ड्स. इथं ह्या ज्या सगळ्या तुम्हाला महिला दिसत आहेत तर ह्या एकही महिला किंवा एकही स्त्री याच्यातली रियल नाही आहे, ह्या सगळ्या AI इमेजेस आहेत. मग अशाच AI मॉडेल्स ज्या असतील तर त्यांची स्पर्धा असणार आहे. ही जगातली अशी पहिल्याच प्रकारची स्पर्धा होती आहे.
की ज्यामध्ये कोणीही रिअल पार्टिसिपेंट नसणार आहे, सगळ्या ए आय क्रिएटेड इमेजेस किंवा व्हिडिओज असतील ज्यांना मे बी स्क्रीनवरती प्ले करतील आणि मग सगळेजण त्यांना ॲनालाइज करतील. म्हणजे जसं ॲक्च्युअलमध्ये ज्या मिस वर्ल्ड वगैरे कॉम्पिटिशन होतात ज्याच्यामध्ये ज्या खऱ्या स्त्रिया आहेत त्या त्याच आपल्याला दिसतात, पण इथं तसं नाही आहे, ह्या सगळ्या आर्टिफिशियल क्रिएटेड इमेजेस असतील किंवा व्हिडिओज असतील. ओके, तर जगातली ही अशा प्रकारची पहिलीच स्पर्धा होणार आहे मिस ए आय कॉम्पिटिशन, आणि याचं आयोजन कोणी केलं तर वर्ल्ड ए आय क्रिएटर अवॉर्ड्स. ओके, याच्यामध्ये जे मिस ए आय जे विजेते असतील त्यांना 5,000 अमेरिकन डॉलर्सचं रोख बक्षीस असणार आहे, त्याचबरोबर $3,000 मेंटॉरशिप प्रोग्रॅम दिला जाईल, $5,000 अधिक किमतीचा पी आर सपोर्टसुद्धा त्या विजेत्या टीमला मिळणार आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे येऊ. जी आय टॅग मिळालेली तिरंगा बर्फी कोणत्या शहराची आहे? तर ही जी ट्राय कलर बर्फी आहे ना, म्हणजे आपला सॅफ्रॉन व्हाईट आणि ग्रीन कलर असलेली आपल्या देशाच्या तिरंग्यासारखी, तर ही बर्फी वाराणसीची आहे. अतिशय प्रसिद्ध बर्फी ही, ही अगदी आपल्या स्वातंत्र्याच्या दिवशीपासून ही प्रचलित झालेली बर्फी आहे. ओके, म्हणजे स्वातंत्र्याशी संबंधित असलेली बर्फी जिला आता जी आय मानांकन मिळालं आहे. उत्तर प्रदेशमध्ये हे वाराणसी शहर येतं. वाराणसीच्या एकूण 34 वेगवेगळ्या उत्पादनांना जी आय मानांकन मिळालेलं आहे. ओके, आणि उत्तर प्रदेशमधल्या एकूण 75 वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये याचा समावेश होतो आहे ज्यांना जी आय मानांकन मिळालं आहे. चेन्नईमध्ये जी जी आय रजिस्ट्री कार्यालय जे आहे ना, तर त्यांनी उत्तर प्रदेशमधल्या एकूण 75 नवीन उत्पादकांची यादी काढली ज्यांना जी आय मानांकन मिळते, त्यात वाराणसीतलं हे 34वं उत्पादन आहे तिरंगा बर्फी. त्याचबरोबर धलुआ मूर्ती मेटल कास्टिंग क्राफ्टला सुद्धा जी आय मानांकन मिळालंय. हे धलुआ मूर्ती मेटल कास्टिंग क्राफ्ट हे सुद्धा वाराणसीचं आहे. ओके, बरेलीमधल्या जरदोजी आणि थारू एम्ब्रॉयडरीला सुद्धा जी आय मानांकन मिळालेलं आहे, आणि असं हे राज्यामध्ये उत्तर प्रदेश राज्यामध्ये एकूण 75 वेगवेगळे उत्पादन आहेत ज्यांना जी आय मानांकन मिळालंय. माझा तुम्हाला अगदी सिम्पल क्वेश्चन आहे, तुमच्या जिल्ह्यातलं तुम्हाला माहिती असलेलं जी आय मानांकन कुठलं आहे हे कमेंट करून कळवा. तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात असाल ना तर एखादा प्रोडक्ट तरी तुमच्या जिल्ह्यातला जी आय लिस्टेड असणारच आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. नागोर्ना काराबाग प्रदेश हा डॅश डॅश यांच्यातील प्रदीर्घ संघर्षाचं केंद्र आहे. मॅपमध्ये मी तुम्हाला इथं दाखवतो, हा जो प्रदेश तुम्हाला इथं दिसतोय तर हा आहे तो नागोर्ना काराबाग प्रदेश, आणि तुम्हाला आता हा प्रदेश दिसतोय तो म्हणजे अझरबैजानमध्ये, आणि इथं हा जो शेजारचा देश आहे तो आहे अर्मेनिया. तर अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यामध्ये नेहमी क्लॅशेस होतात, आणि हाच तो नागोर्ना काराबाग प्रदेश आहे की जो एक केंद्र असतो नेहमी, तिथं काही ना काही संघर्ष होत राहतात. तर कोणते दोन देश याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत? तर अर्मेनिया आणि अझरबैजान, पर्याय क्रमांक एक. अझरबैजान जे आहे त्याची राजधानी इथं तुम्हाला दिसेल ती आहे बाकू. अझरबैजानच्याच तुम्हाला पूर्वेकडं कॅस्पियन समुद्र दिसतोय बघा, वरती उत्तरेला रशिया आहे, जॉर्जियाची सुद्धा सीमा अझरबैजानला सुद्धा लागून आहे आणि अर्मेनियाला सुद्धा आहे. अर्मेनियाच्या पश्चिमेला टर्कीची सीमा लागून आहे आणि दोन्ही देशांच्या दक्षिणेला इराणची सीमा लागून आहे. तर आय होप हा मॅप तुम्हाला लक्षात राहून जाईल. आता अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यामध्ये नेहमी संघर्ष होतात, आणि या संघर्षामध्ये ना आता एक रिलिजियस अँगल सुद्धा आहे. अझरबैजान हा एक मुस्लिम बहुसंख्य देश आहे आणि अर्मेनिया इथं ख्रिश्चन पॉप्युलेशन जास्त राहते. तर या अर्मेनियाला नेहमी सपोर्ट फ्रान्स किंवा इटली अशा युरोपियन देशांकडून केला जातो. इवन भारतसुद्धा या अर्मेनियाला बरेचशी हत्यारं पुरवतो किंवा ॲक्च्युली तो विकतो आहे असं म्हणता येईल, कारण आपला आणि अर्मेनिया दरम्यान व्यापार होतो आणि त्याच्यामध्ये मिलिटरी इक्विपमेंट्सचा देवाणघेवाण ही मोठ्या प्रमाणात होते. खरं तर भारत हा एक्सपोर्टच करतो आहे. आता याच मुद्द्यावरती अझरबैजानने ऑब्जेक्शन घेतलं होतं की भारत हा अर्मेनियाला हत्यारं पोचवतोय, पण हत्यारं नाही पोचवतोय, आपण बिझनेस करतोय. आता या गोष्टीवरून बघा, हा जो टर्की हा जो देश आहे ना, हा सुद्धा नेहमी अझरबैजानची बाजू घेताना तुम्हाला दिसेल, कारण टर्कीला काय आहे ना, जगाचा खलिफा बनायचा आहे, म्हणजे मुस्लिम लीडर बनायचा आहे. तर आणि अझरबैजान हा मुस्लिम मेजॉरिटी देश आहे, तर टर्की पाकिस्तान हे नेहमी अझरबैजानच्या सपोर्टमध्ये येतात, आणि अर्मेनियाच्या सपोर्टमध्ये युरोपियन देश आणि भारतसुद्धा येतो आहे, कारण ज्या ज्या वेळेस टर्की काश्मीरची बाजू उचलतो त्या त्यावेळेस भारत हा अर्मेनियाची बाजू घ्यायला पुढे येतो. मग या सगळ्यातून बॅलन्स ॲक्ट करतात, म्हणजे टर्की पाकिस्तानसोबत मिळून जास्त काश्मीरबद्दल काही बोलू शकत नाही, कारण आपल्याकडं अर्मेनिया तिथं आहे. ओके, म्हणजे आर्या आपण अर्मेनियाला जितकं स्ट्रॉंग बनवू तेवढं ते प्रेशर या अझरबैजान आणि टर्कीवरती पाडतील. ठीक आहे, तर असो तुम्हाला इथलची हिस्ट्री थोडक्यात समजली आहे ना, थोडं आणखीन डिटेलमध्ये जाऊ.
नागोर्ना कारबाग प्रदेशाबद्दलचं सांगायचं झालं तर अझरबैजानच्या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त प्रदेशामध्ये हे खडकाळ उंच असलेला प्रदेश आहे, ज्याला बऱ्याच वेळेस गार्डन इन द माउंटन्स म्हटलं जातं. ओके, गार्डन इन द माउंटन्स. प्रामुख्याने ना हे आर्मेनियन लोकांचं वांशिक स्थान होतं, पण ज्याच्यावरती पुढं जाऊन अझरबैजानने ताबा मिळवला आणि याच्यामुळं आता दोघांमध्ये संघर्ष होत राहतोय. 1993 आर्मेनियानी नागोर्ना आणि कारबाकवरती ताबासुद्धा मिळवला होता आणि अझरबैजानच्या भौगोलिक क्षेत्राच्या 20% भागावरती कब्जा हा आर्मेनियानी केला होता. पुढं जाऊन 1994 रशियाच्या मध्यस्थीनी अझरबैजान आणि आर्मेनियामध्ये युद्धविराम साईन झाला, ज्याला आपण बिश्केक प्रोटोकॉल असं म्हणतो. या प्रोटोकॉलच्या अंतर्गत नागोर्ना कारबाग हा जो प्रदेश आहे हा स्वायत्त किंवा ॲटोनॉमस ठेवण्यात आला. पण आता कालांतराने तुम्ही जर बघाल तर हा प्रदेश अगदी अझरबैजानच्या मध्यभागी येतोय, तर याच्यावरती प्रशासकीय नियंत्रण हे नेहमी अझरबैजानचं राहिले. मात्र वांशिकदृष्ट्या किंवा आपण जर हिस्टॉरिकल रेफरन्सने बघितलं तर हा प्रदेश आर्मेनियामध्ये असायला पाहिजे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे येऊ. कडधान्य हा डॅशडॅशचा चांगला स्रोत आहे. आपल्याला एक्झाममध्ये सायन्सच्या अंतर्गत असे सिम्पल क्वेश्चन येतात, फक्त थोडं कन्फ्यूज केलं जातं. तर नेमकं प्रोटीनचा चांगला सोर्स आहे का कार्बोहायड्रेट्स आहे हेच कळत नाही. तर कडधान्य म्हणजे ज्या डाळी असतात ना, तर त्या प्रोटीनचा चांगला स्रोत आहेत किंवा प्रथिनांचा. तर डाळी ह्या आपल्या अन्नातला महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्यामधून जास्त प्रथिन आपल्याला मिळतात. म्हणून तुम्हाला सुद्धा बरेचसे जण सल्ले देतात बघा की चांगलं प्रोटीन डाएट पाहिजे तर डाळी तुमच्या आहारामध्ये जास्त पाहिजेत. तर असो, आता डाळींचा विषय कुठून निघाला आहे, तर भारत सरकारने डाळीच्या किमती ज्या वाढत आहेत त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी म्हणून बरेचसे उपक्रम राबवलेत. उपक्रम म्हणण्यापेक्षा बऱ्याचशा देशांसोबत करार केलेले आहेत, तर ते आपण समजून घेऊ कारण हा घटक महत्त्वाचा आहे. हे तुम्ही जर समजून घेतलं तर बरेचसे क्वेश्चन टॅकल करता येतात. तर भारतामध्ये डाळीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, पण तेवढंच उत्पादन हे आपण कन्झ्युमसुद्धा करतो. म्हणजे ज्या डाळीचं उत्पादन देशामध्ये होते ती सगळी आपण कन्झ्युम करतो. इव्हन आपल्याला बाहेरून खूप मागवावी लागते. 2023-24 आर्थिक वर्षामध्ये डाळीच्या आयातीत आपण इतकी वाढ केली, ऑलमोस्ट डबल एवढी वाढ केली, लक्षणीय वाढ केली आयातीमध्ये, इम्पोर्ट करण्यामध्ये. आधी जेवढं आपण डाळ मागवायचो, फॉर एक्झाम्पल आपण आधी मागच्या फायनान्शियल इयरमध्ये 22-23 या फायनान्शियल इयरमध्ये 24.5 लाख टन एवढी डाळ आयात केली होती आणि 2023-24 फायनान्शियल इयरमध्ये आपण 25 लाख टन एवढी डाळ आपण आयात केली आहे. म्हणजे ऑलमोस्ट डबल आहे ना, 48 किंवा 49 होईल, पण ठीक आहे 45 लाख टन म्हणजे ऑलमोस्ट डबल आपण आयात केली आहे. त्याच्यासाठी आपण 3.74 अब्ज डॉलर्स एवढे खर्चसुद्धा केले आहेत. म्हणजे भारताचे जे फॉरेन रिझर्व्स आहेत त्याच्यामधून 3.74 लाख डॉलर हे आपले डाळी आयात करण्यावरतीसुद्धा गेलेले आहेत. मग ह्या डाळींना आपण जितकं आयात करू ना, तर त्याची शक्यता आहे की त्याची प्राईस खूप जास्त वाढत राहील. मग प्राईस आता कंट्रोलमध्ये ठेवणं, कारण इलेक्शन इयर आहे आणि मग ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट होऊ नये. कारण एक छोट्याशा, तुम्हाला माहिती आहे का, साखरेच्या किमती ज्या वाढल्या होत्या तर त्या किमतींमुळं अटल बिहारी वाजपेयींचं सरकारसुद्धा पडलं असं म्हणतात. त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीला कंट्रोलमध्ये ठेवणं, त्याच्या प्राईस खूप जास्त वाढू न देणं हे सरकारची प्रायोरिटी असते. तर त्याच्यासाठी म्हणून इथं प्रयत्न केले जात आहेत. ते कसे, तर ब्राझील आणि अर्जेंटिना या ज्या बाजारपेठा आहेत किंवा इथलचे जे मार्केट आहेत त्यांच्यासोबत आपला करार केला जातो आहे. त्याअंतर्गत आपण ब्राझीलमधून 20,000 टन उडीद डाळ आयात करणार आहे आणि अर्जेंटिनामधून पण हरभरा आयात करणार आहे. ठीक आहे, तर ब्राझीलमधून उडीद आणि अर्जेंटिनामधून हरभरा हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, 2024 म्हणजे जून 2024 भारत सरकारने पिवळ्या वाटाण्यावरती जे शुल्क आकारलं जायचं, जे टॅक्सेस घेतले जात होते ना, तर ते शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिलेली आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या ड्युटीज त्या वाटाण्यावरती लावल्या येणार नाही, अशा प्रकारचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे जून 2024. आणि पुढं 31 मार्च 2025 उडीदावरतीसुद्धा कुठल्याही प्रकारे शुल्क किंवा ड्युटीज आकारल्या जाणार नाहीत. ड्युटी फ्री त्यांची एंट्री असणार आहे. आयातीवरती कुठल्याही प्रकारे कर आकारला जाणार नाही हे सुद्धा आपण भारत सरकारने 31 मार्च 2025 केलेलं आहे. ठीक आहे, तर 31 मार्च 2025 अरहर आणि उडीदावरती कुठल्याही प्रकारे टॅक्स लागणार नाही आयात करताना, म्हणजे शुल्कमुक्त आयात असणार आहे यांची आणि पिवळ्या वाटाण्यावरती सुद्धा. आता ड्युटीज ज्यावेळेस लागतात किंवा टॅक्सेस ज्यावेळेस लागतात त्यावेळेस काय होतं ना, याचं एक सिम्पल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला एखादी कार मागवायची जर्मनीवरून, जर्मन मेड म्हणजे लेट्स ए मर्सिडीज किंवा आवडी मागवायची आहे, तर काय होतं,
जर त्या कारची किंमत ही जर्मनीमध्ये 50 लाख आहे तर आपण ती भारतात मागवतो आहे, मग तुम्हाला काय वाटतं भारतात ती 50 लाखालाच मिळत असेल का? तर नाही, भारत सरकार त्या गोष्टीवरती टॅक्स लावतो. मग बऱ्याचशा अशा कार आहेत की ज्यांच्यावरती 100% ड्युटीज लावल्या जातात. 100% म्हणजे काय? जर ती कार त्या देशामध्ये 50 लाखाला आहे तर भारतामध्ये ज्यावेळेस ती मागवणार तुम्ही तर भारत सरकार त्याच्यावरती 100% किमतीवरती टॅक्स लावणार आहे. म्हणजे 50 लाखांचा कारची किंमत प्लस भारत सरकार 50 लाख लावणार, तर अशी एकूण 1 कोटी त्या कारची किंमत ही ग्राहकाला पडणार आहे. ओके, तर असं भारत सरकारचं का असतं नियोजन? तर देशाअंतर्गतच्या व्यापाराला चालना मिळावी, आपण बाहेरून कमीत कमी उत्पादन मागवावेत, याच्या पाठीमागचा हा हेतू आहे. ओके, तसंच डाळींसंदर्भात सुद्धा आहे की डाळ आपण जर बाहेरून मागवतोय तर ऑब्व्हियस आहे की डाळीच्या किमती वाढतील, पण आपल्याला किमती वाढवायच्यात का? नाही. याचं कारण म्हणजे आता इलेक्शन इयर आहे आणि एकूणच महागाई मग वाढू नये, मग सरकारची थुतू होईल. तर म्हणून भारत सरकार ह्या ज्या काही डाळ किंवा अशा ज्या अत्यावश्यक गोष्टी असतात त्यांच्या किमती वाढू नयेत याच्यासाठी प्रयत्न करते. मग आता आपण जर डाळीची महागाई जर किती वाढली आहे जर बघाल तर मार्च 2024 मध्ये एका महिन्यात डाळ ही 17% महाग झाली आहे आणि फेब्रुवारीमध्ये 19% ती महाग होती. ओके, तर ताज्या आकडेवारीनुसार डाळीच्या महागाई दर बघा, एका महिन्याला 17% एवढी ग्रोथ आहे किंवा 19% महाग झालेली आहे. ओके, या डाळीच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून भारत सरकारने 15 एप्रिल 2024 डाळींच्या साठीवरती सुद्धा एक मर्यादा घातलेली आहे. म्हणजे डाळ ही साठवून ठेवता येणार नाही, त्याची साठेबाजी करायची नाही, याच्यासाठी मर्यादा घातली. इवन राज्यांना तशा गाईडलाईन सुद्धा दिल्यात की साठेबाजींपासून सावध राहा. ओके, म्हणजे किमती त्या वाढू देऊ नका. आता तुमच्या डोक्यात प्रश्न पडायला पाहिजे की बाबा आपण डाळी एवढ्या बाहेरून मागवतो किंवा एवढा सगळा खर्च होतोय, तर मग आपण आपल्या देशामध्ये डाळीचं उत्पादन का वाढवत नाही? जसं साखरेचं उत्पादन सरप्लस होतं म्हणून आपण ती बाहेर सुद्धा पाठवू शकतो, एक्सपोर्ट करतो, पण डाळ तेवढी सरप्लस का उत्पादन केलं जात नाही? तर बघा, त्याची काही कारणं आहेत. हमी भाव, उच्च किमान आधारभूत किमती, MSP ह्यांसारख्या वेगवेगळ्या सवलती या डाळींसाठी दिलेल्या आहेत. आकडेवारीनुसार 2023-24 डाळीचं उत्पादन हे 234 लाख टन होईल, जे मागच्या वर्षी 261 लाख टन होतं. ओके, म्हणजे बघा, एक अराउंड 25 लाख टन डाळ ही कमीच उत्पादन होणार आहे. आपण बाहेरून किती मागवली आहे लक्षात आहे का नंबर तुम्हाला? आपण एकूण 45 लाख टन एवढी डाळ आयात केलेली आहे मागच्या वर्षी. मग आता यावर्षी तर डाळीचं ऑलरेडी उत्पादनच एक 25 लाख टन कमी होणार आहे, तर ते 45 + 25 म्हणजे अराउंड 70 लाख टन आपल्याला आयात करावी लागेल. म्हणजे डाळींच्या किमती आणखीन जास्त वाढू शकतील असा अंदाज आहे. ओके, सरकारने डाळीच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे, म्हणजे MSP सारख्या वगैरे फॅसिलिटीज आहेत. याचा फायदा आपल्याला झालेला दिसतोय की 2019-20 जे एकूण डाळीचं उत्पादन होतं हे 230.25 लाख टनांवरून 2021-22 273 लाख टनांपर्यंत पोहोचलं, पण पुढं अगेन ते कमी झालेलं आहे, थोडंसं घटलेलं आहे. मग आता याला कारण काय किंवा याच्यावरती परिणाम कोणत्या घटकांचा होतो आहे? तर कडधान्य हे जे उत्पादन आहे ना, हे मोस्टली हवामानावरती जास्त डिपेंड आहे आणि राज्यांमध्ये अनियमित हवामान आहे आणि त्याच्यामुळं कडधान्याच्या उत्पादनावरती याचा परिणाम होतो आहे. आता अनियमित हवामान हेच एकमात्र कारण नाही आहे, तर इतर जे पीक आहेत ना, तर ज्या पिकांना तेवढेच एफर्ट देऊन आपण काढणार आहे, तर सेम जर दुसरं पीक घेतलं तर त्या पिकांना चांगला परतावा आहे आणि त्याच्यामुळं डाळींकडे दुर्लक्ष केलं जातं. उत्पादन आणि गुणवत्तेवरती परिणाम करणारी कीडसुद्धा नेहमी पडत असते, रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. इवन डाळीचं उत्पादन जरी आपण केलं तरी त्याला साठवण्यासाठी स्टोअर हाऊसेस तसे नाही आहेत, प्रोसेसिंग युनिट किंवा तसे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट देशामध्ये नाही आहे, तर याचासुद्धा फटका हा डाळीच्या उत्पादनावरती होतो आहे. आणि भारताला डाळीचं जे माहेरघर आधी म्हटलं जायचं, तर त्या तुलनेमध्ये आता पुढं जाऊन देशांतर्गत कडधान्य क्षेत्राला एक मोठं आव्हान फेस करावं लागणार आहे. नजीकच्या काळामध्ये आपला देश हा डाळीचा एक मोठा आयातदार राहण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात येते आहे. ओके, आय होप डाळीच्या किमती का वाढतील किंवा कुठल्याही गोष्टीच्या किमती कशा वाढतात, कशा त्याच्यावरती नियंत्रण केलं जातं, याच्याविषयीची तुम्हाला अगदी व्यवस्थित माहिती समजली असेल. पुढचा प्रश्न आहे, चर्चेतील लक्ष्मण तीर्थ नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? लक्ष्मण तीर्थ ही नदी ही कावेरीची उपनदी आहे. आता ही नदी रिसेंटली चर्चेमध्ये कुठून आली आहे? तर तीव्र दुष्काळ आणि तीव्र उष्णतेमुळं कर्नाटकामधल्या कावेरी नदीची ही उपनदी लक्ष्मण तीर्थ नदी
ही आता पूर्णपणे कोरडी पडलेली आहे. अजिबात तिथं पाणी नाहीये. ब्रह्मगिरी पर्वतरांगेमध्ये हिचा उगम होतोय. पूर्ववाहिनी नदी ही लक्ष्मण तीर्थ नदी, जी पुढं जाऊन कृष्णा राधा सागर तलावामध्ये जे कावेरी नदीमध्ये विलीन होतीये. ओके, केरळच्या सीमेवरती प्रसिद्ध असा लक्ष्मण तीर्थ धबधबा जो आहे, किंवा यालाच इरूप धबधबा म्हटलं जातं, तर हा सुद्धा या नदीच्याच पाण्याच्या प्रवाहातून तयार झालेला आहे. ओके, ही जी आपली कावेरी नदी आहे ना, तर कावेरी नदीचा उगम हा ताल कावेरीमध्ये होतो आणि पुढं जाऊन तमिळनाडूच्या पुंपुहार या ठिकाणी ती बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळतीये. ओके, कावेरी नदीला काय म्हणतात बरं, दक्षिणेकडची काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? वृद्धगंगा ही कावेरी नाही आहे, वृद्धगंगा ही गोदावरी आहे. पण दक्षिणेतली काय, तर हे तुम्ही कमेंट करून कळवा, कावेरी नदीला काय म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, नुकतेच कोणत्या राज्यात स्पेसचे उद्घाटन करण्यात आले, तर ते राज्य म्हणजे केरळ. आता स्पेस म्हणजे तुम्ही म्हणाल की आकाशाचं उद्घाटन, नाही नाही, स्पेस म्हणजे त्याचा काहीतरी लॉंग फॉर्म आहे. तर स्पेस म्हणजे एस फॉर सबमर्सिबल प्लॅटफॉर्म फॉर ॲक्वेस्टिक कॅरेक्टरायझेशन अँड इव्होल्युशन. तर हे आहे स्पेस, जे की DRDOचं एक फॅसिलिटी केंद्र असणार आहे. भारतीय नौदलाची जहाजं, सबमर्सिबल्स, हेलिकॉप्टर्सवरील सोनार प्रणाली, तर याच्या सगळ्याच्या चाचण्या करणं, विकसित करणं, याच्यासाठी या सबमर्सिबल प्लॅटफॉर्म फॉर ॲक्वेस्टिक कॅरेक्टरायझेशन अँड इव्होल्युशन या स्पेस या स्टेशनचा वापर केला जाईल, किंवा या सेंटरचा वापर केला जाईल. आता हे जे स्पेस आहे ना, हे दोन भागांमध्ये विभागलेलं आहे. एक म्हणजे त्यांचं फ्लोटिंग प्लॅटफॉर्म आहे, आणि आणखीन एक प्लॅटफॉर्म आहे, तो म्हणजे 100 मीटर खोल सबमर्सिबल प्लॅटफॉर्म आहे. तो म्हणजे कसं, आता आपण पाण्यातल्याच गोष्टी बनवणार आहे म्हणल्यावरती पाण्यात सुद्धा टेस्टिंग करण्यासाठी एक केंद्र असायला पाहिजे ना, तर म्हणून हे स्पेस दोन भागांमध्ये असणार आहे. एक म्हणजे फ्लोटिंग प्लॅटफॉर्म असणार आहे त्यांचा, आणि एक म्हणजे 100 मीटर खोलीपर्यंत पोहोचणारं सबमर्सिबल. ठीक आहे, हे कुणी विकसित केलं आहे किंवा हे कुणासाठी विकसित करण्यात आलं आहे, तर DRDOने हे अशा भारतीय नौदलाची जहाजं किंवा सबमर्सिबल्स हे विकसित करण्यासाठी बनवलेलं केंद्र आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, DRDOचे संबंधित आहे ते म्हणजे स्पेस. पुढचा प्रश्न आहे, अयोध्येतील राम मंदिराचे शिल्पकार खालीलपैकी कोण? तर अयोध्या मंदिराचे जे मुख्य शिल्पकार आहेत ते चंद्रकांत सोमपुरा आहेत, पर्याय क्रमांक 2. मंदिराचे मुख्य वास्तुविशारद चंद्रकांतभाई सोमपुरा, ज्यांनी गुजरातमधलं अक्षरधाम मंदिर सुद्धा रचलेलं आहे. ओके, जे अरुण योगी राज्य आहे तर त्यांनी आपल्या प्रभू श्रीरामांची मूर्ती घडवली आहे, पण मंदिराचे शिल्पकार कोण आहेत, तर ते आहेत चंद्रकांत सोमपुरा. ओके, दोघांची नावं लक्षात ठेवायची, एक्झाममध्ये यांच्यावरती क्वेश्चन विचारण्याची शक्यता खूप दाट आहे, तर लक्षात ठेवायचे दोन्ही व्यक्ती महत्त्वाच्या आहेत, चंद्रकांत सोमपुरा आणि अरुण योगीराज. अरुण योगीराज हे मूर्तीचे मूर्तिकार आहेत, आणि मंदिराची रचना कुणी केली आहे, तर चंद्रकांत सोमपुरा यांनी. आता हा विषय चर्चेत कुठून आला आहे, तर रिसेंटली जी रामनवमी झाली, त्या रामनवमीला तुम्ही बघितलं असेल की रामाच्या मूर्तीवरती अगदी असं कपाळाच्या मध्यभागी असा सूर्याचा प्रकाश येऊन पडतोय, त्याला सूर्य तिलक असं म्हटलं जातं. आता ही सूर्य तिलकची जी परंपरा आहे ना, ही खूप प्राचीन अशी परंपरा आहे. रामाच्याच मूर्तीवरती किंवा रामाला असं सूर्य तिलक दाखवला जातो, याचं कारण म्हणजे रामांना आपण सूर्यवंशी मानतो, सूर्याचे ते वंशज आहेत. ओके, तर म्हणून हा जो काही सूर्य तिलक ही जी परंपरा आहे ही खूप प्राचीन आहे. तर या प्राचीन परंपरेला कशा पद्धतीने आधुनिक विज्ञानाशी संलग्न करण्यात येते, किंवा त्याचा मिलाफ कसा झाला आहे, कारण मंदिर तर हे आत्ता बांधलं आहे, तसं आर्किटेक्चर तसं प्लॅन केलं की बाबा सूर्य तिलक जो आहे हा अगदी कपाळावरतीच आला पाहिजे, आणि ती सूर्याची किरण ही 4 मिनिटांसाठी राहतीये. मग हे सगळं जे अचीव करण्यात आलं आहे हे मंदिराचं आर्किटेक्चर कसं आहे हे दर्शवत आहे. आता हा जो सूर्य तिलक जो आहे, किंवा असं जे सूर्याचे किरण पडत आहेत किंवा चंद्राचे किरण पडणं, तर हे आपल्या भारतीय बऱ्याचशा मंदिरांमध्ये होतं. इवन कोल्हापूरमध्ये तुम्ही बघितलं सुद्धा असेल किंवा ऐकलं असेल की जो कोजागिरी पौर्णिमेचा जो प्रकाश आहे हा देवीच्या मुकुटावरती पडतो, देवीच्या चेहऱ्यावरती पडतो आहे. ओके, तर असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. तर खास करून हे लक्षात का ठेवायचं आहे यावेळेसचं, कारण सूर्य तिलक हा पहिल्यांदाच या मंदिरामध्ये पडला आहे, आणि आत्ताच याच वर्षी रिसेंटली मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठान पण झाले, त्याच्यामुळं हा विषय एक्झामसाठी हायलायटेड बनू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे या, बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक कायदा 2021 कोणत्या राज्याने पास केला? तर हा कायदा पास करणारं राज्य ते म्हणजे उत्तर प्रदेश. आता हा कायदा तर 2021 पारित झालेला आहे, पण रिसेंटली चर्चेत कुठून आला आहे, तर उत्तर प्रदेशमधली एक घटना आहे ज्याच्यामध्ये एक कपल लिव्हिंगमध्ये राहत आहे.
ती महिला जी आहे ते इतर धर्माची आहे आणि जो युवक आहे हा मुस्लिम आहे. मग त्या मुस्लिम युवकावरती एफ आय आर झाली आहे की बाबा त्या महिलेची फसवणूक करतो आहे किंवा जबरन धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो आहे, तर याच्यासाठी एफ आय आर नोंदवण्यात आली आहे. पण त्यांनी शेवटी कोर्टाचा आधार घेतला आणि कोर्टामध्ये असं त्यांनी म्हटलं की एफ आय आर ही रद्द करायला पाहिजे किंवा हे सगळं चुकीचं आहे. पण अलाहाबाद हायकोर्टनी ती एफ आय आर रद्द करण्यास नकार दिला आणि रद्द करण्यास नकार देताना अलाहाबाद हायकोर्टनीच उत्तर प्रदेश राज्याचा हा जो कायदा आहे जबरन किंवा बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक कायदा 2021 या कायद्याचा हवाला दिलेला आहे हायकोर्टनी. ओके, अलाहाबाद हायकोर्टमध्ये. तर ह्याच्यामुळं हा रिसेंटली चर्चेत आलेला विषय आहे. या कायद्याविषयी थोडीशी माहिती समजून घ्या. उत्तर प्रदेशच्या धर्मांतर विरोधी कायद्यानुसार चुकीच्या पद्धतीने बळजबरीने अनुचित प्रभावाने जबरदस्तीने प्रलोभनाने कोणत्याही फसवणुकीच्या मार्गाने एखाद्या व्यक्तीचं धर्मांतर करण्यास मनाई करण्यात आलेला हा कायदा आहे. विवाह किंवा नातेसंबंध ठेवून धर्मांतर करणे हे देखील या कायद्यानुसार बेकायदेशीर म्हणून पात्र ठरू शकतं. कायद्याच्या कलम 4 असं म्हटलेलं आहे, कोणतीही पीडित व्यक्ती किंवा त्यांचे नातेवाईक बेकायदेशीर धर्मांतरासाठी एफ आय आर दाखल करू शकतात. आता तुम्हाला लक्षात आलं का की त्या मुस्लिम युवकावरती काय एफ आय आर होतीये? तो लिव्हिंगमध्ये आहे, म्हणजे त्याचं लग्न झाले का नाही, पण लिव्हिंगमध्ये. तर लिव्हिंगची सुद्धा तरतूद या कायद्यामध्ये आहेच, त्याच्यामुळं जरी तो लिव्हिंगमध्ये असला तरीसुद्धा या कलम 4 कायद्याच्या कलम 4 जर पीडित व्यक्तींनी किंवा तिच्या कुठल्याही नातेवाईकांनी जरी तक्रार नोंदवली तर एफ आय आर दाखल करू शकतात या कायद्याअंतर्गत जर सापडलं. तर याच्यामध्ये 1 ते 5 वर्षांपर्यंतची कैद आहे किंवा 15,000 रुपये दंड किंवा दोन्हीसुद्धा. पीडित महिला जर असेल, इवन जर ती अल्पवयीन असेल किंवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधली जर असेल, तर हा ही जी शिक्षा आहे, ही जी दंड आहे, हा 25,000 होईल. त्याचबरोबर जी शिक्षा आहे ही 2 ते 10 वर्षांची होणार. ओके, जर सामूहिक धर्मांतर केलं असेल तर त्याच्यामध्ये शिक्षा 3 ते 10 वर्ष होणार आणि किमान दंड हा 50,000 रुपयांपर्यंत लागणार. ओके, म्हणजे आपल्याला 3 दंडांविषयी जे लक्षात ठेवायचे आहेत. एक दंडाचा प्रकार आहे की 1 ते 5 वर्ष कारावास किंवा 15,000 रुपये दंड. दुसरा असा आहे की जर ती पीडित महिला आहे, त्यातून ती जर अल्पवयीन आहे किंवा अनुसूचित जातीची आहे किंवा अनुसूचित जमातीची व्यक्ती आहे, तर इथं दंड 25,000 होईल आणि शिक्षा तुरुंगवासा 2 ते 10 वर्षांपर्यंत होईल. जर सामूहिक धर्मांतर केलं आहे, म्हणजे ग्रुपमध्येच हे करताय धर्मांतर, तर 3 ते 10 वर्षांची शिक्षा आहे, किमान 50,000 रुपये दंड आहे. ओके, आता धर्मांतर म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की फक्त मुस्लिममध्येच कन्व्हर्जन झालं, तर असं नाही. ओके, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर मनात येत असेल की बघा हे मुस्लिमांविरुद्ध केलेला कायदा आहे, तर तुम्हाला कावीळ झाली आहे, तुम्हाला सगळं पिवळं दिसतं आहे, तर तो चष्मा काढा, पहिल्यांदा विचार करा याच्यामध्ये कुठं शब्द वापरला आहे कायद्यात तसा नाही. जर एखादा हिंदू व्यक्ती महिला जर मुस्लिम आहे आणि तिला जर जबरन हिंदू धर्मामध्ये घेतोय, तर जर ते प्रूव्ह झालं तर ते सुद्धा या कायद्यानुसार गुन्हाच आहे आणि तशीच शिक्षा मिळणार आहे त्या हिंदू व्यक्तीला सुद्धा. जरी आपल्याला समाजामध्ये असं दिसतं ना की बाबा मुस्लिम व्यक्ती जास्त हिंदू महिलांना कन्व्हर्ट करतायत, तर ते तर रियालिटीज आहे. पण इथं असा कुठलाही फक्त मुस्लिमांविरुद्धचा हा कायदा बनवलेला नाही आहे, हा कायदा सगळ्यांना समान ॲप्लाय आहे. एखादा ख्रिश्चन व्यक्ती हा मुस्लिम महिलेला जर कन्व्हर्ट करत असेल तर त्यालासुद्धा तीच शिक्षा मिळणार आहे. आता या कायद्याची गरजच का पडली आहे? तर आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा जो अधिकार दिला आहे हा आपला मूलभूत हक्क आहे. मूलभूत हक्क आणि कायदेशीर हक्कांमध्ये फरक असतो. मूलभूत हक्कांवरती आपण डायरेक्टली हायकोर्ट आणि सर्वोच्च किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन अपील करतो. मूलभूत हक्क आहे तुमचा की तुमचा धर्म तुम्ही कसाही जपू शकता, पण तोच जर इतर कुठला व्यक्ती जबरन फसवणूक करून प्रलोभन दाखवून जर बदल म्हणत असेल, कन्व्हर्ट करत असेल, तर तो गुन्हा आहे, मोठा गुन्हा आहे, आणि त्याने तुमच्या मूलभूत हक्कांची हानी होतीये. ओके, बळजबरीनं होणारं धर्मांतर रोखणं, त्याचबरोबर सामाजिक सलोखा राखणं, त्यासोबतच धर्मांतर रॅकेट विरोधात प्रतिबंध बनला पाहिजे. हा कायदा धर्मांतर रॅकेट आणि आर्थिक किंवा इतर फायद्यांसाठी व्यक्तींचं शोषण करणाऱ्या फसव्या धार्मिक संघटनांविरुद्ध काम करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशच्या जनतेनी सुद्धा या कायद्याला पाठिंबा दिलाय. बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक कायदा 2021 त्यामुळे उत्तर प्रदेशने पारित केलेला आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे या. ड्रॅगन फ्लाय रोटर क्राफ्ट मिशन कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? तर हे मिशन नासाशी संबंधित आहे,
ज्यावेळेस हे सुरू होईल त्यावेळेस तिच्या ज्या चर्चा येतील त्या खूप अट्रॅक्टिव्ह असतील, कारण नासानी 2028 $3.35 अब्ज खर्चायचं ठरवलंय शनीचा चंद्र टायटनवरती जाण्यासाठी. ओके, शनी म्हणजे सॅटर्न, सॅटर्नचा एक मोठा महत्त्वाचा जो ग्रह आहे, चंद्र जो आहे तो म्हणजे टायटन. तर टायटनवरती जाण्यासाठी ड्रॅगनफ्लाय रॉटरक्राफ्ट मिशनची पुष्टी केलेली आहे नासानी. 2028 ते जात आहे $3.35 अब्ज खर्च करून. ओके, या टायटन ग्रहावरती जाऊन किंवा टायटन उपग्रहावरती जाऊन तिथलच्या विविध ठिकाणांचा शोध घेण्यासाठी म्हणूनची ही मोहीम असणार आहे. 2028 हे प्रक्षेपित केलं जाईल किंवा सुरू होईल आणि 2034 ते परत यान पृथ्वीवरती सुद्धा येणार आहे. ओके, तर अशा प्रकारचं नासाचं हे दुसऱ्या ग्रहावरती जायची ही पहिलीच वेळ असणार आहे. ओके, तर शनीचा सर्वात मोठा चंद्र म्हणजे टायटन पृथ्वीसारखंच द्रवचक्र आणि दाट वातावरण म्हणजे अर्थ लाईक लिक्विड सायकल अँड थिक ॲटमॉस्फिअर असलेलं हे शनीचा सर्वात मोठा चंद्र आहे, उपग्रह आहे जो आहे टायटन. ठीक आहे, मी तुम्हाला आणखीन एक सिंपल क्वेश्चन विचारतोय की शनी आणि गुरु या दोन ग्रहांमध्ये सर्वात जास्त उपग्रह किंवा सर्वात जास्त चंद्र कोणत्या ग्रहाला आहेत, शनीला की गुरुला, आणि शनीला आहेत तर ते किती. मी याच्या आधीच्या बऱ्याचशा लेक्चर्समध्ये याची माहिती सांगितलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे या. लीफ लिटर फ्रॉग प्रामुख्याने कोणत्या जंगलात आढळतो, तर इथं जे पर्याय दिले त्यापैकी ब्राझिलियन अटलांटिक रेन फॉरेस्टमध्ये हा लीफ लिटर फ्रॉग आढळतो, लीफ लिटर बेडूक. ओके, आता हा बेडूक चर्चेत कुठून आला आहे, तर शास्त्रज्ञांनी एक संशोधन करून रिसेंटली त्यांना एक गोष्ट समजली आहे की हा जो बेडूक आहे ना हा स्वतःचा बचाव करण्यासाठी इतर भक्षकांपासून सापापासून वगैरे बचाव करण्यासाठी म्हणून तो एक हाय फ्रिक्वेन्सी ध्वनी पाठवतो आहे, साऊंड वेव्स पाठवतो. ओके, जे माणसांना ऐकू येत नाहीत. ठीक आहे, हाय फ्रिक्वेन्सी स्क्रीम्स म्हणतात त्याला. क्रीम्स म्हणजे तो किंचाळतोय की बाबा, म्हणजे स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणून, पण ते माणसांना ऐकू न येणाऱ्या फ्रिक्वेन्सीमध्ये किंचाळतोय. तर ही गोष्ट लक्षात आली आहे आणि तो फ्रॉग आहे लीफ लिटल फ्रॉग. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं कोणत्या ठिकाणी तो आढळतोय, तर ब्राझिलियन अटलांटिक रेन फॉरेस्ट या क्षेत्रामध्ये. हा जो बेडूक आहे हा IUCNच्या यादीमध्ये आहे पण तो लिस्ट कन्सर्नमध्ये येतो, म्हणजे ह्याची आत्ता पॉप्युलेशन बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळे तो काही नष्ट वगैरे व्हायच्या कन्सर्नमध्ये नाही आहे. ठीक आहे, ब्राझीलच्या अटलांटिक रेन फॉरेस्टमध्ये आपल्याला आढळतो आहे, पानांच्या कचऱ्यामध्ये किंवा कमी वनस्पतींमध्ये हा बेडूक आढळतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयाने ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी राष्ट्रीय पोर्टल सुरू केले. तर ट्रान्सजेंडर व्यक्ती म्हटल्यावरती सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय असणार आहे. तर येस, पर्याय क्रमांक एक, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानेच ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी म्हणून राष्ट्रीय पोर्टल सुरू केलं आहे. त्याचबरोबर ना, रिसेंटली हा मुद्दा चर्चेत आला आहे तो म्हणजे कायदा आणि न्याय मंत्रालयाने समलैंगी समुदायांसाठी ज्या समस्या आहेत त्यांच्या संदर्भातच्या ज्या समस्या आहेत तर त्या सोडवण्यासाठी म्हणून 6 सदस्यीय समिती गठीत केलेली आहे. ओके, 2023 सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याची याचिका जी होती ही फेटाळून लावली होती की बाबा, यांना लग्न करण्याचा अधिकार काही मूलभूत अधिकार नाही आहे, त्याच्यामुळं आम्ही यांना लग्नाची परवानगी नाही देणार. हां, रिलेशनमध्ये वगैरे, लिव्हिंग रिलेशनमध्ये ते राहू शकतात, पण लग्नाची परवानगी नाही देता येणार असं सर्वोच्च न्यायालय म्हटले होतं. आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने यांच्या ज्या समस्या आहेत, सामाजिक समस्या ज्या त्या समलिंगिक समूहासमोर उभ्या राहतात, तर या समित्या, ह्या ज्या काही समस्या आहेत ह्या सोडवण्यासाठी म्हणून समिती गठीत करा असं सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेस सांगितलं होतं. म्हणूनच अशा प्रकारची एक 6 सदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे जी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांवरती काम करेल. ओके, म्हणजे ज्या सामाजिक समस्यांना त्यांना फेस करावं लागतं त्या समजतील, त्या कशा सॉल्व्ह करायच्या हे कळेल. आता तुम्हाला वाटेल की सर, लिव्हिंग रिलेशनमध्ये राहण्याची परवानगी दिली पण लग्न करण्याची नाही, तर याच्यामागं कारण आहे, आपले जे लग्नासंदर्भातच्या ज्या सगळ्या संस्था आहेत किंवा जे सगळे प्रणाली जी आहे, यंत्रणा जी आहे, ही कोणत्या ना कोणत्या धर्मासंदर्भातच्या विधींवरती, प्रथांवरती चालते. म्हणजे हिंदू धर्मांमध्ये तुम्ही विचार कराल तर ज्यावेळेस लग्न होतात तर त्यावेळेस प्रॉपर विधी असतात, मग त्यानंतर एक त्या विधींमध्ये पुरुष आणि स्त्री हेच लग्न करतील हे जास्त गरजेचं आहे, कारण कन्यादान केलं जातं. मग आता बाबा,
दोन पुरुष लग्न करत असतील तर ट्रान्सजेंडर्समध्ये होतं ना तसं, मग काय करणार कन्यादानाचं काय? मग जर ते प्रथेने लग्न नाही होत तर त्या लग्नाला कायदेशीर मान्यता कशी द्यायची? बरोबर आहे की नाही? आणि हा काही प्रश्न फक्त प्रथेचा परंपरेचाच नाही आहे, तर हा कायदेशीर प्रश्न आहे. जसं की जर दोघांमध्ये डिवॉर्स झाला तर कोण कुणाला पोटगी देणार, किंवा कोण कुणाला डिवॉर्स रिलेटेड ज्या सगळ्या सेटलमेंट्स होतात त्याचं काय करायचं, जर दोघांना ॲडॉप्ट करायचं असेल कुणाला तर ते कसं करणार, त्याचबरोबर ह्यांच्यामध्ये प्रॉपर्टी सक्सेशन संदर्भात सुद्धा गोष्टी होतात. त्यामुळं हा जो काही ट्रान्सजेंडर समुदायाचा लग्नाला परवानगी द्या असा म्हणण्याचा जो काही प्रश्न आहे हा चुकीचा आहे. तो लग्न करणं हा कुणाचा काही मूलभूत हक्क नाही आहे, पहिली गोष्ट. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तशाच पद्धतीने निकालसुद्धा दिला की नाही बाबा, आम्ही अशी लग्नाला मूलभूत हक्क नसल्यामुळे तुम्हाला लग्न करण्याची परवानगी आम्ही देऊ शकणार नाही. ठीक आहे, तर आय होप हा मुद्दा तुम्हाला समजला असेल. पुढचा प्रश्न बघा, GPS स्पूफिंग म्हणजे काय? आता ह्या टर्ममध्ये ना बऱ्याचशा गोष्टी लपलेल्या आहेत. स्पूफिंग हा जो शब्द वापरला की तुम्हाला काही गोष्टी आठवल्या असतील, समजत असेल. स्पूफिंग म्हणजे फसवण्यासंदर्भात असतं. GPS स्पूफिंग म्हणजे हा तोच प्रकार आहे की तुमचं जे ॲक्च्युअल लोकेशन्स वगैरे आहेत, हे तुमचं लोकेशन जे आहे तर ते वेगळं दाखवणं, फसवणं. तर आता हे टेक्नॉलॉजीचा वापर ना इस्रायलने केला होता. GPS नॅव्हिगेशन सिग्नल आधारित हॅक केलं जातं यंत्रणा, आणि त्यामार्फत जे क्षेपणास्त्रांना गाईड करण्यासाठी जे GPS वापरलं जातं, ज्या लोकेशन्स वापरल्या जातात मिसाईलला गाईड करण्यासाठी, ह्या चुकवल्या जातात. या फेक किंवा ह्या तिथं हॅक केल्यामुळे त्यांना चुकीचे मॅप, चुकीच्या लोकेशन दाखवल्या जातात. म्हणजे जो त्यांना बॉम्ब एका ठिकाणी पाठवायचा आहे, पाडायचा आहे, तर तो तिथं न पडता तो दुसरीकडेच पडेल. म्हणजे बघा ना, इस्रायलवाले किती हुशार आहेत. त्यांनी अशी सिस्टीमच बनवली आहे की तुम्ही त्यांच्या देशाकडे एखादं मिसाईल जर पाठवताय तर ते डायव्हर्टसुद्धा तुमच्याच देशावरती करू शकतील. ओके, तर वा, म्हणजे मॅन्युप्युलेटिंग GPS रिसिव्हर्स विथ फॉल्स सिग्नल्स म्हणजेच GPS स्पूफिंग. ओके, मॅन्युप्युलेटिंग GPS रिसिव्हर्स विथ फॉल्स सिग्नल म्हणजे काहीतरी खोटे सिग्नल दाखवणं, त्यांना मॅन्युप्युलेट करणं त्यांच्या लोकेशन्स, म्हणजे असतं GPS स्पूफिंग. ठीक आहे, तर या लेक्चरच्या माध्यमातून तुमचा बराचसा वेळ मी घेतला आहे, पण चांगली इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत देण्यासाठी मी सुद्धा बरेचसे प्रयत्न करत असतो. आय होप हे लेक्चर्स तुम्हाला आवडत असतील. लेक्चर आवडत असेल तर तुम्ही प्रत्येक लेक्चरला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, त्याचबरोबर या लेक्चरच्या खाली कमेंट करून एक प्रोत्साहन वाढवा. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.